morning. Good morning. जय तू अजूनही रागावलास माझ्यावर पण मी मागितली ना आदितीची माफी. मी मीटिंगला न येण्याचं काय कारण आहे ते मी तुला सांगितलंय. त्यात आदिती मॅडमचा काहीच संबंध नाही. संबंध आहे. कारण माझ्याऐवजी जर आदिती मॅडम बरोबर एखाद्या मीटिंगला तुला जायचं असतं ना तर तुझी ही महत्वाची मीटिंग तू कॅन्सल केली असतीस. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट जे तुझ्या ह्या महत्वाच्या मीटिंग साठी तू दाभोळकरांची मीटिंग कॅन्सल करतोयस हे दाभोळकरांना कळूच शकत ना. सहज कळू शकत. रजनी काय करू ग मी तुझ. कुठला विषय कुठे नेतीयस आणि आदितीला का ओढतीयस या सगळ्या तिचा काय संबंध. जय मला असं वाटत की दाभोळकरांची ही आजची मीटिंग गरजेची आहे. अरे त्यांनी तुझं प्रेझेंटेशन अप्रूव्ह केलंय याचा अर्थ असा होत नाही ना की आता त्यांचं काम संपलंय. नाही काम संपलेलं आहे असं मीही म्हणत नाहीये. मला फक्त एवढंच म्हणायचंय की माझी जी ऑलरेडी लाईन्ड अप मीटिंग आहे तीही महत्वाची आहे. ते क्लायंटही तेवढेच महत्वाचे. मग दाभोळकर महत्वाचे नाही आहेत का. रजनी औंनी आणि अविनाश सरांनी आपले जुने क्लायंट्स परत आणण्याची जबाबदारी मला दिली हो. त्यामुळे मी दाभोळकरांना परत आणलं कारण ते महत्वाचे होते आहेत. पण त्यांच्यासारखेच इतरही क्लायंट्स महत्वाचेच आहेत. जय काय चाललंय तुझं हे. ही सगळी कारण देत बसण्यापेक्षा तू सरळ का नाही सांगत की तुला माझ्या बरोबर कामच करायचं नाहीये म्हणून. या आधीही तू तुझ्या पर्सनल कामासाठी दाभोळकरांची मीटिंग कॅन्सल केलीयस. अदिती मॅडमना डॉक्टरांकडे घेऊन जायचं म्हणून. रजनी मी मीटिंग कॅन्सल करण्याबद्दल नाही बोलत आहे. मी एवढंच म्हणतोय की तू जाऊन मीटिंग अटेंड कर आणि आय एम शुअर तू ही मीटिंग केलीस तरी सुद्धा सक्सेसफुलच होईल. पण जय प्रश्न तो नाहीच आहे. जेव्हा एका टीमला काम दिलेलं असतं तेव्हा ते तू आणि मी मिळून करावं अशी अपेक्षा असते. दाभोळकर सरांनी मला विचारलं तर काय सांगू मी त्यांना. त्यांच्या समोर तुला सेफ करणं एवढंच काम आहे का मला. रजनी हा गैरसमज आहे तुझा. बघ मला सेफ करण्याची काही गरज नाही. तू जा मीटिंगला. माझ्या बाबतीत नको टेन्शन घेऊस. अरे मी स्वतःला सेफ करू शकतो. मी स्वतःबद्दल बोलू शकतो. मी माझी बाजू मांडू शकतो. मला कुणी सेफ करावं अशी माझी अपेक्षा नाही आणि मी तुला कधी ते करायलाही सांगितलेलं नाही. सो प्लीज आता मला खरंच उशीर होतोय. मला ही मीटिंग खरंच महत्वाची आहे. तू जा. जय याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. रजनी आता सकाळी सकाळी चिडचिड करू नकोस हा उगाच. त्यापेक्षा शांतपणे काम कर. ठीक आहे. जय तुझं ठरलंय. हो मी ही मीटिंग आधीच फिक्स केली होती. मी म्हणालो ना रजनी आय एम शुअर दाभोळकरांना तू हँडल करू शकतेस. माझी काही गरज नाही. काही नाही मला फक्त आईसाहेबांच्या कानावर ही गोष्ट घालायला. ठीक आहे
मग तू कष्ट घेऊ नकोस, मी आज जाणारच आहे, मीच सांगतो आहे. हाँ ये जय. बस बस हाँ बोल. अहो तुम्हाला वेळ असेल तर थोडं बोलायचं होतं महत्त्वाचं. काय झालं जय? अहो तुम्ही आणि अविनाश सरांनी आपल्या जुन्या क्लायंट्सना परत आणण्याची जबाबदारी मला दिली होती आणि त्यासाठी मी माझ्या परीने जेवढे जमतील तेवढे प्रयत्न करतोय. मी तीन चार क्लायंटशी बोलतोय सुद्धा आणि त्यातल्याच एका क्लायंटशी आज मीटिंग आहे. मग काय त्या मीटिंगचं टेन्शन आलंय का? मीटिंगचं टेन्शन आहे जाऊ, पण माझी आज ती मीटिंग असताना नेमकं आत्ता मला रजनीने असं सांगितलं की दाभोळकरांची मीटिंग ठरली आणि तीही त्यांच्या ऑफिसमध्ये. म्हणजे मला मान्य आहे की मी आणि रजनी दोघही एकत्र दाभोळकरांच्या प्रोजेक्टवर काम करतोय टीम म्हणून, त्यामुळे मला तिथे जाणंही महत्वाचं आहे. पण मला असं वाटतं की रजनी किंवा मी, आम्ही दोघांपैकी कोणीही एक जण तिथे गेलं तरी चालण्यासारखं आहे ना. म्हणजे माझी आत्ताची जी मीटिंग ठरली आहे ज्या क्लायंट बरोबर, त्यांना जर मी आज भेटलो तर मी खरंच 2 दिवसात त्यांना लॉक करू शकतो. पण आता दाभोळकरांचं कामही आलंय आणि दोन्ही कामं एकत्र आल्यामुळे ना. आधी शांत हो, पाणी. मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय जय, केवढा चार्ज्ड अप झालायस तू. गुड. पण हे बघ, अशा वेळेला कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची, वेळेचं गणित कसं जुळवायचं हे तुलाच ठरवायला हवं. म्हणजे ही परिस्थिती आत्ता जशी आली आहे तशी यापुढेही अनेकदा येईल ना. मग निर्णय तू घ्यायचास. पण हो मी. जय तू निर्णय घे, माझी खात्री आहे तू विचार करूनच निर्णय घेशील. आपल्या देव टूर्स मध्ये सगळ्या स्टाफला ही मुभा आहे आपापले निर्णय स्वतः घेण्याची. म्हणजे टार्गेट कसं अचीव करायचं ते तुम्ही ठरवायचं. मला कल्पना आहे कधी कधी वेळेत निर्णय घेणं हे खूप महत्वाचं असतं. पण काळजी करू नकोस, निर्णयाचा परिणाम काहीही झाला ना तरी त्यातून तुला काहीतरी शिकायलाच मिळेल. आणि आता तर तुझा कामाचा उत्साह बघून मला असं वाटतंय की तुझ्यावरच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. तेव्हा असे अनेक प्रश्न तुझ्या समोर येतील, त्यामुळे स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायला सुरुवात कर. आता आलं ना लक्षात? हो. त्या मीटिंगला जायचंय तर वेळेवर जा. ऑल द बेस्ट. थँक्यू. अदिती, आपण गमतीत म्हणत होतो जागेबद्दल, पण खरंच जागा बदलल्यानंतर त्याचे परिणाम झाले तसं दिसायला लागले. बऱ्याच चांगल्या गोष्टी घडायला लागल्या. ही जागा मानवली म्हणायची की काय? हो जय, आज तुझ्या मीटिंगचं काय झालं? मीटिंग? मिस्टर दाभोळकरांची मीटिंग कॅन्सल करून गेलो होतो, त्यामुळे दडपण होत. काही झालं तरी काम झालंच पाहिजे. पण अरे ती खरं सांगू, मनात कुठेतरी वाटत होत की मी इतके दिवस ज्यांच्याशी फॉलोअप ठेवतोय त्यांच्या बरोबर काहीतरी काम नक्की होईल. चला
म्हणजे मीटिंग चांगली झाली असं म्हणायचं. येस मॅडम. जय मला सांग, आज तू आऊंना भेटायला गेला होतास ना, काय म्हणाल्या त्या? अदिती, आपण बरेच डिसिजन आपल्या आयुष्यातले आपण आपले घेतो, पण यातले काही डिसिजन असे असतात जे घेताना जर मोठ्यांचा अनुभव पाठीशी असेल ना तर त्याची मदतच होते, मोरल सपोर्ट मिळतो. औंनी खूप कमी शब्दात मला समजावलं, माझे डिसिजन मी घेतले पाहिजेत तर त्यातूनच मी शिकेन. कशात ना, मला कुठलीही ऑर्डर दिली नाही, माझ्यावर कुठलेही डिसिजन लादले नाही, फक्त माझ्यावर विश्वास ठेव. आणि अदिती, मला हा विश्वास सार्थ करायचा. शिवाय मला तुला आता कोणताही त्रास होऊ द्यायचा. तुझ्या पप्पांसमोर मला स्वतःला सिद्ध करायचं, काही झालं तर. आणि अदिती, त्या सगळ्यात मला तुझी साथ हवी. जय, माझी साथ तुला कायम. 11 महिन्यांनंतर सुद्धा मी तुझ्याच सोबत असणार याची खात्री आहे मला. बस. काय रे, काय झालं? अदिती, बहुतेक देव आपली प्रार्थना ऐकायला लागला. म्हणजे? म्हणजे मी ज्या क्लायंट कडे गेलो होतो मीटिंग साठी त्यांचा मेसेज होता. अगं, त्यांना देव टूर्सच्या सगळ्या इंटरनॅशनल टूर्सचे टॅरिफ आणि डिटेल्स मेल करायच्या, आणि बहुतेक ते आपल्या बरोबर परत असोसिएट व्हायलाही तयार. काय, दॅट्स ग्रेट. आता ही फक्त सुरुवात आहे अदिती, आता मागे वळून बघायचं नाही. येस, आपण आता एन्जॉय करू. डन. चला बाहेर जाऊन कुठेतरी सेलिब्रेट करूया. बाहेर का? काका परवानगी देतील. प्रॉब्लेम आहे, मला छान इच्छा झाली होती स्वतःच्या बायको बरोबर जाऊन बाहेर कुठेतरी एन्जॉय करूया, सेलिब्रेट करूया, पण जाऊ दे, प्लॅन कॅन्सल. हे एक मिनिट, एक मिनिट, अगदीच प्लॅन कॅन्सल करायची काहीच गरज नाहीये. आपण जाऊन काकांना विचारून तर बघूया. आता जागा बदललीये तर काका पण बदलतील. फारच ऑप्टिमिस्टिक विचार आहेत तुमचे. चल बघूया. उशीर होणार नाही. काय नाही, काय वाजले बघ किती. अण्णा, सूप कसं झालंय? अहो, दुसऱ्यांदा मागून घेतलं, यातच तुम्हाला पावती मिळाली. बदला बदला विषय, बदला. अण्णाला पण फुसलो. मी काही फुसबीस लावली नाही. काय हो अण्णा, ऐकतो काय? हल्ली अण्णा सुद्धा तुझ्याच बाजूने बोलतात काय? अण्णा, अण्णा सत्याच्या बाजूने बोलतात. अरे देवा. अण्णा बघा, अण्णा तुम्ही अगदी सत्याच्याच बाजूने बोललाय, वेळेवर आले की नाही बघा. अरे बापरे, आम्हाला उशीर झाला का? नाही ग, 1.5 मिनिट लवकर आलायत तुम्ही, अगदी वेळेवर आलायत. काहीतरी बोललो का उगाच? वेळेत काय, उशीर होता होता वाचलेत ते. जय अदिती, तुम्ही जा बरं, फ्रेश होऊन या. उगीच कोणाची बाजू घेतलेली मला चालणार नाही. हे बघा, मला ही घड्याळ कळत. जय अदिती, तुम्ही जा रे, यांचं ऐकत बसू नका.
काय झालं? काकू ते आम्हाला जरा बाहेर जायचं होतं. आता आत्ता कशाला रे? अगदी बरोबर आहे ना, आत्ता तुम्ही सत्याच्या बाजूने बोलताय. मलाही हेच म्हणायचं होत. मी बोलू? हो अण्णा, कशाला काय? ती बिचारी मुलं दिवसभर ऑफिस मध्ये काम करत असतात, वेळ तरी मिळतो का त्यांना? आता म्हणतायत तर जाऊ दे ना. अण्णा, ही काय भलतीच फेड आहेत ना आजकालच्या पोरांची. अहो, दिवसभर एकत्र असलं तर अजून काय वेगळं फिरायला जायचं मला सांगा. वा 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 वा, कोण बोलतय बघा. आपले जुने दिवस विसरलात का तुम्ही? अहो, आपण नाटकाला जायचो आणि किती उशिरा उशिरा घरी यायचो. बस बस बस, काय चुका होतात माणसांकडून? काय म्हणायचंय तुम्हाला? मला म्हणायचंय की आता उशीर झालाय. एवढा काही नाही बर का. जय दीदी, अरे तुम्हाला बाहेर जायचं होतं तर परस्परच जायचं ना, एक फोन करायचा फक्त. नाही, आम्ही परस्पर गेलो असतो तर बरं दिसलं नसतं ना, म्हणून म्हटलं घरी येऊ आणि मग जाऊ. अर्थात तुम्ही परवानगी दिली तर. माझी परवानगी आहे बाई, तुमचं काय ते लवकर बोला. आता काय तू परवानगी दिल्यावर मी काय बोलणार? काय अण्णा? व्हेरी गुड, जा रे तुम्ही दोघ. अण्णा हो जा. थांबा थांबा, ही घराची चावी. आम्हाला उगाच जागरण नको. नशीब कळलं. लवकर या रे, जास्त उशीर करू नका. थांबा, इथे आणखीन एक चावी आहे, ती पण दे त्याला. श्रेयसच्या बाईकची चावी. मुलगा गेल्यापासून ती बाईक आणि आमची अवस्था एकच झाली, नाही काय? ती धूळ खात पडली आणि आम्ही काय वापरात असली की बरी राहते म्हणे, म्हणून दे त्यांना दे. मला काय बाईकची काळजी आहे म्हणून देतोय.
थँक यू काका. बाईक दिली ती जरा रस्त्यावरच चालवायची. आणि हेल्मेट आहे ते डोक्यात घालायला वापरायचं. फॅशन म्हणून हँडलला अडकून जायचं नाही. जय अदिती, तुम्ही निघा बर. ह्यांचं ऐकत बसलात ना तर बाहेर जाणं राहूनच जाईल. निघा निघा, आता आणखी उशीर नको.